सदरचा लेखा ज्येष्ठ इतिहासकार बाबासाहेब पुरंदरे सर यांच्या राजा शिवछत्रपती या पुस्तकामधून घेतलेला आहे. आपले खूप खूप आभार. जिजाऊंचे वडील लखोजीराव जाधवराव यांचा मृत्यू कसा झाला? महिना श्रावणचा होता. श्रावण म्हणजेच जलदारांचा, हिरव्यागार गलीचांचा, फुलांच्या वृष्टींचा, सणांचा, व्रतांचा, आनंदाचा, हिंदोळ्यांचा महिना. कलेकलेने चंद्र मोठा होत होता. जिजाऊंच्या आनंदाचा हिंदोळा वर वर चढत होता. श्रावणांची पौर्णिमा उगवली होती. आनंदाच्या हिंदोळ्यांची दोरी तटकन तुटली. भयंकर घात झाला. वीज कोसळवी तशी ती भयंकर बातमी दौलताबादच्या किल्ल्यावरून उडाली आणि जिजाऊंच्या वाड्यात येऊन कोसळली. एकदम आकांता उडाला. चौघडात तसाच थांबला. जिजाबाई दुःखात बुडाली. श्रावण शुद्ध पौर्णिमेच्या सणाच्या दिवशी जिजाऊंचे माहेर उद्ध्वस्त झाले. लखोजी जाधवरावांचा सहकुटुंब सहपरिवार मुक्काम दौलताबाद किल्ल्याच्या पायथ्याशी होता. कुतलघच्या हौदाजवळ जाधवराव मंडळीचा थट पडला होता. लखोजीराजे स्वतः तिथे होतेच. शिवाय त्यांची सर्व मुली, भाऊ जगदेवराव व पत्नी गिरजाबाई उर्फ माळसाबाई तीही होती. गिरजाबाई म्हणजे जिजाबाईंची आई. त्यावेळी सुलतान निजामशहा दौलताबाद गडावर होता. सुलतानाच्या कानाशी कसली तरी भयंकर कुजबुज काही विषारी जिबा करीत होत्या. पण अगदी गुप्तपणे कुणाला चाहूलही लागू न देता पौर्णिमेच्या दिवशीच म्हणजेच 25 जुलै 1629 लखोजीराजे आपल्या बरोबर आचलोजी, राघोजी व यशवंतराव या आपल्या तीनही पुत्रांना घेऊन गडावर सुलतानाच्या दर्शनास निघाले. लखोजींचा फक्त एक पुत्र बहादूरजी हा आपल्या मुक्कामावर आईपाशी थांबला. चुलते जगदवराव जाधवरावही मुक्कामावरच राहिले. लखोजी तिघा मुलांसह निघाले. आता काही भयंकर प्रकारात घडणार आहे याची किंचित सुद्धा चाहूल त्यांना आणि कुणालाच नव्हती. डोळ्यांची पापणी सुद्धा फडफडली नव्हती. लखोजीराजे गडावर गेले. सुलतान खाशा दरबारात बसलेला होता. नम्रतेने चित्रांसारखे स्तब्ध असे अनेक सरदार बाजूला उभे होते. कुणी बोलत नव्हते, कुणी हलत नव्हते. राजे तिघा मुलांसह नम्रतेने शाही महालात प्रवेशले. जाधवराव सुलतानांच्या पुढे अदबीने गेले. सुलतान खुनीशी नजरेने पाहत मसंदीवर बसला होता. जाधवरावांनी मुजरे घातले. ते मुजरे करीत आसनांचा सुलतान एकदम दरबारातून उठून आत गेला. जाधवरावांसारखा मुलातोलांचा सरदारांचा त्यांनी असा ठरवून मुद्दाम अपमान केला. लखोजींना हा अपमान फार लागला. पण ते काहीही न बोलता मुलांसह तसेच माघारी फिरले. तेवढ्यात सर 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 आवाज करीत म्यानातून तलवार बाहेर पडली. दरबारात बाजूला आतापर्यंत चुपचाप उभे असलेले सरदार हमीद खान, मुखरात खान, सफदर खान, फरियाद खान, मोती खान वगैरे लोक तलवारी उपसून एकदम जाधवरावर धावले. त्यांनी झटकन जाधवरावर झडप घातली आणि जाधवरावांची ती तेज औलाद उफाळली. चौघाही जाधवरावांनी कठ्यारी उपसल्या. हमीद खान, फरियाद खान वगैरे सरदार सपासप धाव घालू लागले. दगाबाजांच्या आरवळ्यांनी शाही महाल दणादणला. भर दरबारात चकमक झडू लागली. मारेकऱ्यांची गर्दी केली. रक्तांच्या धारा उडू लागल्या. सुलतान आतल्या बाजूस निखालाची वाट पाहत होता. एकदम बेहोश ओरडा उठला. निखाल लागला. लखोजी, अचलोजी, रघोजी आणि यशवंतराव या चौघांचीही प्रेते खांडोळ्यात उडून रक्तांच्या सरोवरात पडली. जाधवरावांचा निखाल लागला. जिजाबाईंची माहेर निखालात पडले. बादशहा निजामशहा खुश झाला. ठरवून केलेला डाव फत्ते झाला. हा निजामशाह अत्यंत विषयासक्त होता. जनानखाना व दारू यातच तो बुडालेला असे. त्यांच्या सभोवती बदसल्लागारांचा विळखा सदैव पडलेला असे. हमीद खान हा त्या बदसल्लागारांचा मेरुमणी होता. हा हमीद खान अगदी भिकार लायकीचा इसम होता. बादशहाला तो अचूक बिनचूक बदसल्ला देत असे. आताही त्यानेच निजामाला गुप्त सल्ला दिला होता की हा मराठा लखोजीराव जाधव महाहरमखोर आहे, त्याला मारा, ठार मारा. बादशहाने मान डोलवली. लगेच तयारी झाली. मारेकरी नेमले गेले आणि जिजाऊंची आई आणि भाऊजया विधवा झाल्या. वास्तविक हे जाधवराव म्हणजेच देवगिरीच्या यादव साम्रांताचे वंशज, देवगिरीच्या सिंहासनाचे औरस वारसदार. पण त्यांचं सिंहासनावर बसलेला उन्मत्त सुलतानाला नम्रतेने मुजरे करता करता या देवगिरीच्या औरस वारसांची प्रेते तख्तापुढे रक्तांच्या थराव्यात बेवारस होऊन पडली. लखोजीना सफदरखानाने ठार केले आणि तिघा मुलांना इतरांनी कापून काढले. लखोजींची कुटुंबीय मंडळी गडाखाली कुलगताच्या हौदापाशी होती. त्यांना गडावर झालेला हा भयंकर प्रकार समजला. गिरिजाबाई आपला पती आणि तीन पुत्र ठार झाल्याचे समजले. पण रडालाही सवड नव्हती.
कारण लवकरच त्यांच्यावरही सुलतानाचा छापा पडणार हे नक्की होते. जीव आणि या बुरू वाचवण्यासाठी गिरजाबाई, बहादूरजी, जगदेवराव वगैरे मंडळी लपत छपत धावत दौडत शिंदखेडास आली. एका बलाढ्य इब्रतधार शूर मराठ्यांची ती वाताहत खास बादशाही देखरेखेखाली जिजाबाईचा जन्मदाता बाप आणि तीन भाऊ ठार झाली. तिचे माहेर तिला पूर्वीच बंद झाले होते, आज पूर्ण उद्ध्वस्त झाले. तिचा शोक व संताप अनावर झाला. तिच्या मस्तकात घुसमत असलेली सुढांची आग जास्तच भडकली. जिजाबाईंच्या माहेरच्या बायका सिंदखेड्यास पोहोचल्यावर सती गेल्या. जगदेवराव जाधवांना आणि बहादूरजीला त्या एकंदर प्रकारामुळे निजामशाहची चीड आली. त्यांनी निजामशाही सोडून दिली आणि मोगलांच्या सदरी नोकरी धरली. शहाजी राजांची आणि लखोजींचे वाकडे होते. दोघातील नातेसंबंधांचे तलवारीखाली तुकडे पडले होते. पण तरीही शहाजी राजांचे आपल्या सासऱ्यावर प्रेम होतेच. सासऱ्याचा आणि मेहुण्यांचा असा घात केलेला पाहून तेही फार संतापले. निजामशाहीची शिसारी आली आणि त्यांनी निजामशाही पुन्हा सोडून जायचं ठरवले. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज.